आणि मॅडम विचारलं तुमच्या शाळा काय होतं, मला काय लक्षात दिसेल कशाची आता घर काय आता आता मला आता शाळा कशी जरा म्हणजे एमटीएम चालेल तू कधी शिजून दिला अहो म्हणजे ऑनलाईन चालायचं एवढ्यापर्यंत एखाद्या तालुक्याच्या अधिकाऱ्याला आठवण करून देऊन ते काम करायलाच पाहिजे भूमिका जर त्यांची असेल तर जिल्हा राज्यामध्ये पाहिला गेला काही वेळ लागणार नाही. आणि कोरोना सर कोरोना सरांनी फार अतिशय छान दिसून ते तुम्हाला सांगतो काय काय सांगितलं रुचकर जेवण दिलं वगैरे 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 पण तुम्हाला माहित नाही रुचकर जेवण जरी दिलं असलं तर दिवस मावळला की मी टेन्शन मध्ये त्याच कारण असं असत कि मला सारखे बोल भाजी काय करू शकणार तुम्ही जर म्हणायला की रुचकर जेवण करून दिल्यामुळे त्यांना उल्हास आहे उत्साह आहे पण हा विरोध जरी असला तरी माझा स्वभाव बाकीच्या पेक्षा तिला जास्त माहिती आहे. आत्ता आत्ता थोडस जे एक गोष्ट कमी झालेली आहे मॅडम नाही तर वारंवार एक गोष्ट मला ती सारखं सुनावायची की तुम्ही लगेच कशाला केलं पटात जायला पाहिजे त्या कामातला आपल्याला आनंद मिळाला आणि त्या कामातला जर आपल्याला आनंद मिळत असेल तर ते काम आपल्याला अवघड झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की हसत खेळतो. आता येताना छोटासा विलू घरला गाडी माझी दोन्ही गुरु होते आम्ही दोघं होतो गर्मीच्या पुढे आल्या आल्या तुम्हाला सांगतो आमच्या घरच्याने मॅडम विचारले की उद्यापासून तुम्ही काय करणार काय करावं नाही तुम्ही काय करणार मी मला तो विचार भांड्याची बाई बंद कर अजून निरोप पाहिजे आणि तुमच्या माहिती करता सांगतो सोड्या सुद्धा तसंच लागतो देव काय उभं चुकीच्या कडे लागली ती पटकन म्हणाली अशा पद्धतीने जर हसत खेळत राहत असाल तर तुम्हाला सांगतो कशाचं प्रेशर घेण्याचं कारण नाही कसलाही आजार असला तर तुम्हाला सांगतो तो आजार उभारणार नाही उगच बंद जाऊन काय राज्य चालवल्यासारखा जर प्रशिक्षण अधिकारी घरी जायला लागला अतिशय ताण करायला अतिशय फार फार मोठं मोठं काम करून यायला असं जर तो घरच्या बाबतीत दाखवायला लागला तर तुम्हाला सांगतो घरचे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वागवायला सुरुवात करतात. कितीदाही मला तुम्हाला सांगतो माझ्या उत्साह बघून हे बघून माझ्या क्वालिटीने सुद्धा मला विचारतात की तुम्ही काय काम करतात घरा सगळे असंच असं चालत हे तर असंच चालू असं देतात मला वाटतं ते सर्वांनीच करावं माझी सर्व शिक्षक बांधवांना सुद्धा विनंती आहे मुख्याध्यापकांना सुद्धा विनंती आहे काय फार टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला सांगतो कारण ह्या ज्या काही ऑनलाईन वगैरे ज्या गोष्टी आहेत हे जर ते काय आपल्याला कामकाज करायचं त्याची एक सूत्रता ठेवा. एखादा तुम्हाला सांगतो नोडल शिक्षक अधिकारी म्हणून नेमान नोडल अधिकारी म्हणून नेमायची त्याचं काम त्याच्याकडे आहे. आपल्याकडे माहिती अशी होती की आपण जे काम करतो ते काम गांभीर्याने करतो ते गांभीर्याने कसं करत नाही तू तुमच्याकडे सांगा तुमच्या शाळेचा कुठं आहेस आणि त्याचा पासपोर्ट आणि हे सुद्धा तुम्हाला जर विचारलं होतं एमटीएमचं करायचं थांबा सर तिकडे जाणार कुणाला करायला सांगणार तुम्ही ते एखाद्या कॅपीवर आहे माझं मॅडम हे ह्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो एखादं प्रशिक्षण सुद्धा यांचं लावलं तरी काय ते कसं काम काय करायचं याच्यावरती काहीच नाही तुम्हाला सांगतो युडायस भरत असताना मला सांगा आपण युडायस भरही समजा तुम्हाला ज्ञान नाही तुमच्या शाळेतल्या लोकांना एक ज्ञान केंद्रात एखादा माणूस नाही माणूस आहे तुम्हाला